ध्येयाशी एकरूप होतो तेव्हा संघर्षातूनही शक्ती मिळते. जगजेता सिकंदर बादशहा मरण्या अगोदर म्हणाला होता की माझ्या हाताच्या मुठी मी मेल्यानंतर उघड्या ठेवा, कारण जगाला कळू द्या. जग जिंकणारा सिकंदर बादशहा मेल्यानंतर बरोबर काय घेऊन गेला? जग जिंकलेला सिकंदर एकदा खूप रडला होता, कारण आयुष्यात खूप लोभ केल्यामुळे तो रडला होता. माझा मृत्यू एक तासाने लांबवा, मी माझे सर्व राज्य देण्यास तयार आहे, पण तो मृत्यू कोणासाठीही कशाच्याही आमिषाने थांबत नाही. सिकंदरच्या जीवनातील ध्येयाशी निगडीत एक घटना आहे. एकदा युद्धाच्या समयी सिकंदर बादशहाला आणि त्याच्या सैन्याला पाणीच मिळेना. समोरील किल्ल्यातील शत्रूने त्याच्या सैन्याचे पाणी तोडून टाकले होते. 2 दिवसांनंतरच्या रणांगणाच्या उन्हात सर्व सैनिक तहानणीने व्याकुळ होते. सिकंदर बादशहाच्या घशाला कोरडं पडली होती. सिकंदर म्हणाला, अरे कोणीतरी कुठून तरी पाणी आणा, माझे प्राण कासावीस झाले आहेत. सैनिकांनी धावाधाव केली, बादशहासाठी एक पेलाभर पाणी उपलब्ध केले. सिकंदर बादशहाच्या हातात पाण्याचा पेला आहे. हजारो तहानलेले सैनिक समोर बसलेले आहेत. आपल्याला पाणी नाही मिळालं, पण आपल्या बादशहाला पाणी मिळालं यातच त्यांना आनंद होता. सिकंदर बादशहाने पाण्याचा पेला प्राशन करण्यासाठी ओठाजवळ नेला. त्याचे सैनिक तहानणीने व्याकुळ आहेत, आपल्या पाण्याच्या पेल्याकडे पाहत आहेत. त्याच्या मनात विचार आला, अरे रे रे, माझ्या समोरील सर्व सैनिक माझ्यासाठी रणांगणावर प्राण देण्यासाठी तत्पर आहेत. जीवाला जीव देणारे माझे हे सैनिक माझ्या समोर असताना मी एकट्यानेच पाणी प्राशन करावे का? मी सर्वांना 10,000 पेले पाणी देऊ शकत नाही, मात्र एक करू शकतो. सिकंदर बादशहाने तोंडापाशी नेलेला पेला बाहेर फेकून दिला. सैनिकांना म्हणाला, मीही तहानलेलो, तुम्हीही तहानलेला आहात. समोरच्या किल्ल्यामध्ये पाणी आहे, तहानणीने व्याकुळ होऊन मरण्यापेक्षा लढत लढत मरू. सैनिकांच्या थकलेल्या मनात उत्साहाचे कारंजे निर्माण झाले. सर्व सैनिकांचे डोळे आनंदाच्या काजव्याने चमकून गेले. सिकंदरने त्यांच्या समोर एक ध्येय ठेवले होते. समोर किल्ला आहे, किल्ल्यात पाणी आहे. आपल्या बादशहाच्या ध्येयाशी सर्व समूह शक्ती एकरूप झाली. त्वेषाने हल्ला केला, फक्त 2 तासात किल्ला जिंकला. किल्ला जिंकून आपल्या पराक्रमी सैनिकांबरोबर सिकंदर बादशहाने पाणी प्राशन केले. तहान शमली होती. जीवनाच्या लढाईत ध्येयाचा किल्ला जिंकून समूह शक्तीने हा विजय मिळविला होता. असंच कोंढाणा किल्ला जिंकताना नरवीर तानाजी मालुसरे धारती पडल्यानंतर सैनिक पळून जात असताना सूर्याजी मालुसरे यांनी गडावरील दोर कापून टाकला आहे. एक तर लढत लढत मरा किंवा कड्यावरून उड्या टाकून मरा. मावळे त्वेषाने लढले, कोंढाणा जिंकला गेला. शिवरायांनी कोंढाण्याला गड आला, पण सिंह गेला. आजपासून हा गड सिंहगड म्हणून ओळखला जाईल. सिकंदराने आपल्या शब्दातून किल्ला जिंकण्याचे ध्येय समोर ठेवून समूह शक्तीची ताकद वाढवली. ध्येय प्राप्त करताना मनाची ताकद शेकडो पटीने वाढते. ही ताकद निर्माण झाली पाहिजे. ध्येयाचा कोंढाणा जिंकताना अशक्य या शब्दाचा दोर कापून टाकला पाहिजे. महत्वाकांक्षेच्या बीजातून ध्येयाचे रोपटे जोमाने वाढते. मनात जिद्द धाडस चिकाटी असेल तर ध्येयाचा पर्वत निश्चित पार करता येईल.